हेलो फ्रेंड्स, तो अपन लास्ट टाइम अपन पाहिलं होतं की शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काढण्यासाठी आपण सर्वात पहिले स्टँडर्ड केसेस पाहिल्या होत्या. कुठल्या? तर सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉईंट लोड ॲट सेंटर, आणि दुसरी कुठली पाहिली होती आपण? सिम्पली सपोर्टेड बीम विथ युडियल ओवर होल स्पॅन. आता नेक्स्ट केसेस पाहू आपण, स्टँडर्ड केसेस कुठल्या राहतील त्या. तर सर्वात पहिली केस घेईन कॅन्टिलिव्हर विथ यूडियल ओवर ॲट फ्री एंड. ओके, आणि दुसरे केसेस आहे कॅन्टिलिव्हर बीम विथ यूडियल ओवर एंटायर स्पॅन पर मीटर. ओके, तर अशा दोन केसेस आपल्याला पाहिजे आज. तर हा एंड माहिती, हा सपोर्ट कुठला राहतो? फिक्स सपोर्ट राहतो, हा फिक्स सपोर्ट. तर आपण पाहू सर्वात पहिला प्रॉब्लेम काय. कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉईंट लोड ॲट फ्री एंड. पा, डायग्राम पाहून घ्या सर्वांनी. कशी डायग्राम? हा काय कॅन्टिलिव्हर, हा कुठला फिक्स सपोर्ट, बरोबर. हा बीम झाला आहे आणि त्याच्यावर युडियल लागलं आहे, हे किती डब्ल्यू इंटेन्सिटी. तर सर्वात पहिलं आपल्याला काय काढावं लागेल, ही रिॲक्शन. याच्यामुळे काय होईल, इथे एक रिॲक्शन येईल. कशी? व्हर्टिकल. आणि कशी येईल? मोमेंट एक येईल, बरोबर की? मोमेंट घेऊ आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये घेऊ आपण, काढू आता. तर कसं काढायचं पहा. सर्वात पहिले आपण एक बीम काढू, किती इंटेन्सिटी? डब्ल्यू. हा पॉईंट ए आणि हा काय राहील? हा बी. ओके, तर हा ए आणि बी झाला आहे. आपल्याला ए आणि बीमुळे काय करायचं आहे? मोमेंट काढायची. सर्वात पहिली केस करायची आपली समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस, किती? झिरो. आहे का समेशन ऑफ व्हर्टिकल? ही रिॲक्शन आर ए काढायची. किती समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस? आर ए व्हर्टिकल अपवर्ड पॉझिटिव्ह. आणि वेट कसं आहे? निगेटिव्ह मायनस डब्ल्यू. किती होईल आर ए? आर ए इज इक्वल टू डब्ल्यू. ओके, आता आर ए झाला आहे. आर ए इज इक्वल टू काय आला आपला? डब्ल्यू आला आहे. मग आर ए इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू डब्ल्यू. आर एची व्हॅल्यू किती आली? डब्ल्यू आली. आता काढायचं आपल्याला मोमेंट काढायची. दुसरी कुठली मोमेंट काढावं लागेल की नाही? हॉरिझॉन्टल रिॲक्शन राहील का? नाही, हॉरिझॉन्टल रिॲक्शन झिरो राहील. तर आपण दुसरं काढू, मोमेंट ॲट, मोमेंट काढायची हा पॉईंट ए आणि हा डब्ल्यू. कसं होईल याच्यामुळे काय होईल, मोमेंट कशी लागेल आणि त्याच्या मोमेंटमुळे कसं होईल तो बीम कसं होईल, असं डिफ्लेक्ट होईल की नाही? डब्ल्यू. कुठला शेप देतो तो? निगेटिव्ह देतो की नाही? साईड सॅगिंग हॉगिंग होतं आहे ना. कसं राहतं, साईन कशी राहते त्याची? निगेटिव्ह राहते. त्यामुळे मोमेंट काय राहील? मोमेंट ॲट ए इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल. साईन किती कसं राहील त्याचं? निगेटिव्ह मायनस डब्ल्यूआर. किंवा आपण जर अँटी क्लॉकवाईज मोमेंट जर अज्युम केली तर काय येईल ते? अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतली तर काय? मोमेंट ॲट समेशन ऑफ मोमेंट ॲट ए प्लस डब्ल्यू एल इक्वल टू झिरो. मग समेशन ऑफ मोमेंट ॲट ए इज इक्वल टू डब्ल्यू एल. ठीक आहे, तर अशा प्रकारे मोमेंट पण आपली कॅल्क्युलेट करून झालेली. पहा, आपण इथे प्रॉब्लेममध्ये पाहू शकता काय. सर्वात पहिले समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन काढली आपण. व्हर्टिकल रिॲक्शन आली आर ए प्लस प्लस डब्ल्यू आली, आणि मोमेंट किती आली? डब्ल्यू इंटू एल आली. आपण जे इथे काय केलं, त्यांनी अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज साईन घेतलं. ते मोमेंट ॲज्युम कसे केले ते? अँटी क्लॉकवाईज केले ते. त्यामुळे इथे जी आली मोमेंट ती पॉझिटिव्ह घेतली, डब्ल्यू इंटू एल. आता काय करायचं आपल्याला? शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करायचं. तर आपण शेअर फोर्स कॅल्क्युलेट करायचं तर सर्वात पहिले बीम काढून घेऊ. आता माहिती आहे आपल्याला की ही कशी, याची मॅग्निट्यूड किती आहे? डब्ल्यू. आणि हा काय? हा डब्ल्यू. ओके, आपण काय करू सर्वात पहिले सेक्शन घेऊ. कुठेही घ्या, सेक्शन कुठूनही घ्यायला सुरुवात करा. हा वन घ्या, हा टू थ्री फोर असा घेतला तरी चालेल. किंवा याला वन म्हटलं, हा टू हा थ्री हा फोर कसंही चालू. आता काय करू, शेअर फोर्स ॲट लेफ्टॉप ए, लेफ्ट ऑफ ए किती येईल? याच्या इकडे काही फोर्सेस आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे किती येईल शेअर फोर्स?
जीरो जस्ट राइट ऑफ ए म्हणजे काय ऐट आर ऑफ ए किती येईल शेअर पोर्ट राइट ऑफ ए फक्त अपवर्डमध्ये जातो आहे डब्ल्यू त्याच्यामुळे किती येईल तो डब्ल्यू. तिसरा सेक्शन कुठला होता या बीच्या लेफ्टला लेफ्ट ऑफ बी किती येईल शेअर पोर्ट्स चेंज झाला का एवढ्या याच्यात काय लोड लागला आहे का एवढ्या पोर्शनमध्ये नाही त्याच्यामुळे किती येईल तो फक्त एकच अपवर्ड डब्ल्यू. शेअर फोर्स ॲट राईट ऑफ बी किती येतो आहे हा डब्ल्यू अपवर्ड आणि हा डब्ल्यू डाउनवर्ड म्हणजे डब्ल्यू मायनस डब्ल्यू किती येतो तो झिरो येईल. आता याच्यात आपल्याला काय काढायची शेअर फोर डायग्राम काढायची तर कशी आलो एक्झॅक्टली बेस लाईन काढली मी ओके एक्झॅक्टली खाली लेपटॉप ए म्हणजे इथे किती येते शेअर फोर्स झिरो. त्यानंतर राईट ऑफ ए म्हणजे ह्याच पॉईंटवर वरती किती डब्ल्यू नंतर शेअर फोर्स ॲट लेपटॉप बी म्हणजे इथे डब्ल्यू आणि राईट ऑफ बी म्हणजे इथे डब्ल्यू. मग शेअर फोर्स कशी येईल आपली डायग्राम रेक्टँगल आला आहे कसा साईन कन्व्हेन्शन काय राहिल्याचं पॉझिटिव्ह हा सपोर्ट कसा जातो आहे बरोबर की नाही आपण हा सपोर्ट वरती जातो आहे अपवर्ड आणि हा डाऊनवर्ड येतो त्याच्यामुळे आपण साईन कन्व्हेन्शनमध्ये काय घेत असतो पॉझिटिव्ह घेत असतो हे ना आपला राईट सपोर्ट अपवर्ड आणि लेफ्ट सपोर्ट डाउनवर्ड असेल तर आपण साईन काय घेतो पॉझिटिव्ह आणि जर राईट सपोर्ट अपवर्ड आणि लेफ्ट सपोर्ट डाउनवर्ड असेल तर आपण काय घेतो निगेटिव्ह आर यू एन आठवतं आहे. तर बघा आपण पाहू आता जी आपण शेअर फोर डायग्राम काढली ती बरोबर आहे का पाहू एकदा तर पहा एक्झॅक्टली आपण जी काढली ती शेअर फोर डायग्राम एकदम बरोबर आहे. पहा इथे डब्ल्यू मॅग्नेट्यूड इथे ई डब्ल्यू झिरो झिरो साईन कन्व्हेन्शन जे घेतले आपण ते पण बरोबर घेतलेले ते व्यवस्थित इथे लिहिलेले. आता काय आपल्याला बेंडिंग मोमेंट काढायची तर बेंडिंग मोमेंट कशी काढणार सर्वात पहिले आपण बीम काढू हा ए आणि हा बी बरोबर याचे मॅग्नेट्यूड किती होते डब्ल्यू याच्यात सेक्शन घेऊ आपण पुन्हा तसेच सेक्शन घेतले तरी चालेल किंवा आता ह्या बी पॉईंटला एक बेंडिंग मोमेंट घेऊ आपण नंतर इथे दोन साईडला एक लेफ्टला आणि एक राईटला ओके. तर बघा आपण सर्वात पहिला सेक्शन घेऊ हा किंवा आपण असंही घेऊ शकतो या पॉईंटपासून आपण काय करायचं या डायरेक्शनमध्ये बेंडिंग मोमेंट काढत राहायचे तर सर्वात पहिले घेऊ आपण सर्वात पहिले घेऊ आपण बेंडिंग मोमेंट ॲट काय बी काढू किती येईल बेंडिंग मोमेंट ॲट बी याच पॉईंटवर लोड ॲक्ट होतो आहे हा त्याच्यामुळे बेंडिंग मोमेंट किती राहील झिरो राहील. बेंडिंग मोमेंट ॲट आता बघा या पॉईंटवर जर काढली म्हणजे सेक्शन टू जस्ट राईट ऑफ सेक्शन टू बेंडिंग मोमेंट ॲट राईट ऑफ ए किती येईल बेंडिंग मोमेंट ॲट राईट ऑफ ए डब्ल्यू इंटू एल पण डायरेक्शन कसं यायचं त्याच्यामुळे शेप कसा येतो आहे असा शेप येतो आहे तो कसा राहतो जेव्हा असा राहतो आपण काय घेतो सॅड फेस निगेटिव्ह आणि हॅपी फेस असेल तर पॉझिटिव्ह त्यामुळे आपण इथे काय घेणार हा कसा होतो याच्यामुळे काय होतो सॅड फेस होतो आहे की नाही त्याच्यामुळे आपण काय घेणार इथे बेंडिंग मोमेंट निगेटिव्ह बेंडिंग मोमेंटचे इथे साईन घेऊ निगेटिव्ह मायनस डब्ल्यू एल तर नेक्स्ट राहील बेंडिंग मोमेंट ॲट लेफ्ट ऑफ ए किती त्याच्या इकडे काय आहे का नाही त्याच्यामुळे सपोर्टला किती राहते एक्झॅक्टली सपोर्टवर किती राहते बेंडिंग मोमेंट झिरो तर किती येईल झिरो तर अशा प्रकारे आपल्याला पॉईंट भेटले आता काय काढायचं आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची तर मी एक बेस लाईन काढली बेस लाईन काढल्यानंतर पॉईंट बीवर किती बेंडिंग मोमेंट झिरो नंतर पॉईंट टूला म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट राईट ऑफ ए किती डब्ल्यू एल डब्ल्यू एल आणि इकडे सपोर्टला झिरो मग काय करायचं हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे याआधी आपण पाहिलं होतं शेअर फोर्स जर रेक्टँगल असेल तर बेंडिंग मोमेंट कशी राहते ट्रँग्युलर राहते बरोबर की नाही आणि तेच इथे काढलेलं आहे
साइन कन्वेन्शन, साइन का ही लिते निगेटिव. ओके, तो अशा प्रकार बेंडिंग मोमेंट आ शेयर फोर्स अपनी काड़ून जाए तो अपन कस सॉल्व के लिए पाऊँ. पहा बेंडिंग मोमेंट कैलक्युलेशन, बेंडिंग मोमेंट ऐट लेफ्टॉप सेक्शन ए काड़ पहले लेफ्टॉप सेक्शन ए काड़ नंतर का ती आली झीरो, नंतर जस्ट राइट ऑफ सेक्शन ए काड़ी ती आली डब्ल्यू इंटू एल, आणि नंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉइंट बी काढली म्हणजे फ्री एंडला बेंडिंग मोमेंट किती आली झिरो आलेली. तर अशा प्रकारे यांनी शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम कॅल्क्युलेट केली. आता याच्यावरून आपल्याला काय समजतं की जसजसं आपण कॅन्टिलिव्हर सपोर्टकडे जातो तर काय समजतं आपल्याला इथे, जसजसं आपण सपोर्टकडे जातो आहे हा सपोर्ट तसतसं काय होतं बेंडिंग मोमेंट काय होते वाढते, आणि कशी वाढते ही लिनियरली वाढते की नाही जेव्हा पॉईंट लोड असेल तेव्हा. ठीक आहे, सर्वांना समजलं आहे. आता याच्यानंतरची केस पाहू आपण. कॅन्टिलिव्हर बीम विथ युडियल ओव्हर होल स्पॅन, आता सगळ्या स्पॅनवर असेल त्या केसमध्ये काय येईल, तर आपण एक प्रॉब्लेम काढू पहिले. सर्वात पहिली स्टेप काय राहते, सपोर्ट रिॲक्शन. हा झाला आपला युडियल, हे सपोर्ट फिक्स सपोर्ट, आणि यावर झालं यूडीएल, याची इंटेन्सिटी डब्ल्यू पर मीटर, युनिट पर मीटर या. आता याच्यावर सर्वात पहिले सपोर्ट रिॲक्शन काढायचं, सपोर्ट रिॲक्शन काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू झिरो. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, इथे फक्त रिॲक्शन एक आर ए, आणि ही मोमेंट येईल एम ए. ओके, समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन फोर्सेस काय, तर समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस आर ए मायनस, कारण लोडमुळे काय होईल डायरेक्ट निगेटिव्ह येईल ना, लोड कसं ॲक्ट होतं हे निगेटिव्ह होतं आहे, निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये येतं आहे, त्याच्यामुळे तो मायनस. त्याची इंटेन्सिटी कशी काढतो आपण, डब्ल्यू जे लोड पर मीटर आहे त्याला लेंथनी मल्टिप्लाय करतो, मायनस डब्ल्यू एल इज इक्वल टू झिरो. मग आर एची व्हॅल्यू किती येईल, डब्ल्यू एल. ओके, रिॲक्शन कॅल्क्युलेट झाली आपली. त्यानंतरची स्टेप मोमेंट कॅल्क्युलेट करायची, तर मोमेंट कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, समेशन ऑफ मोमेंट ॲट ए इज इक्वल टू, कशी काढणार, या पॉईंटच्या बोट मोमेंट घ्यायची, काय येईल या यूडीएलमुळं कसं येईल ती, लोड किती आहे डब्ल्यू इन टू एल, आणि तो ॲक्ट किती डिस्टन्सवर होईल, एल बाय टू डिस्टन्सवर होईल ना, ह्या हा इथे एल बाय टू डिस्टन्सवर, हाफ डिस्टन्सवर, मग ते एल बाय टू, मग मोमेंट किती येईल, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू. ओके, ही झाली आपली मोमेंट, ज्याचं साईन कसं येईल पॉझिटिव्हच घेऊ आपण, कारण मोमेंट कशी घेतली अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतलेली आपण. ठीक आहे, बघू आपण काय काढलं इथे, बघा इथे पण बरोबर तसंच काढलेलं आहे. इथे काढलेलं आहे पहा बेंडिंग मोमेंट, आर ए इज इक्वल टू डब्ल्यू एल आला होता, आणि एम ए इज इक्वल टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू, कारण पॉझिटिव्ह साईन काय दाखवते की आपण जी साईन घेतली होती अँटी क्लॉकवाईज घेतली होती ती कशी करेक्ट घेतलेली, त्याच्यामुळं एम ए इज करेक्ट. आता याच्यानंतरची स्टेप काय राहते आपल्याला, शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. जसं आधी केलं होतं तसं इथे पण आपण काय करणार आहे, सेक्शन पाडणार आहे. तर घ्या सेक्शन, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा सेक्शन वन, हा सेक्शन टू, आणि हा तिसरा सेक्शन डायरेक्ट इथंच घेऊन टाकतो बी पॉईंटला. तर सर्वात पहिले घ्यावं लागेल शिअर फोर्स, शिअर फोर्स ॲट लेफ्टॉप ए, आहे का काही लोड इथे, नाही आहे, पहिला दुसरा आणि हा तिसरा, त्याच्यामुळे किती येईल शिअर फोर्स झिरो. शेअर फोर्स ॲट ही रिॲक्शन आहे व्हर्टिकल, किती येते त्याची मॅग्नेट्यूड किती आहे, डब्ल्यू एल, बरोबर. तर शेअर फोर्स ॲट राईट ऑफ ए किती येईल, व्हर्टिकल जाते फक्त एकच, ही व्हर्टिकल जाते, किती त्याची मॅग्नेट्यूड, डब्ल्यू एल. आणि शेअर फोर्स ॲट बी किती येईल, शेअर फोर्स ॲट बी पहा
ही डब्ल्यू एल अपवर्ड जाते आणि हा लोड कसा आहे डाउनवर्ड. लोडचे टोटल मॅग्निट्यूड किती होते डब्ल्यू एल, मग डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू एल किती येईल शेअर फोर्स ॲट बी, झिरो. ठीक आहे, तर आता तीनच पॉईंटमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे शेअर फोर्स डायग्राम काढायची. तर बघा आपण शेअर फोर्स डायग्राम काढू आता. एक्झॅक्टली मी बेसला काढले. ओके, सर्वात पहिले शेअर फोर्स ॲट लेफ्ट टॉप ए किती आहे इथे या पॉईंटला, झिरो. शेअर फोर्स ॲट राईट टॉप ए किती आहे डब्ल्यू एल, आणि शेअर फोर्स ॲट बी किती आहे झिरो. आता हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे. ही लाईन व्हर्टिकल येईल कारण पहिले झिरो होतं आणि नंतर काय झालं डब्ल्यू एल म्हणजे काय रिॲक्शनमुळे काय झालं ते शेअर फोर्स वाढला. त्यानंतर इथून काय झालं यू डी एलमुळे काय झालं हळूहळूहळू काय झाला तो कमी झाला म्हणजे काय स्ट्रेट लाईन येईल. ठीक आहे, ही कशी येईल स्ट्रेट लाईन, काय म्हणतो आपण फर्स्ट डिग्री लाईन म्हणतो आपण याला, बरोबर की नाही. जर हॉरिझॉन्टल लाईन असेल तर झिरो डिग्री आणि इन्क्लाईन असेल तर फर्स्ट डिग्री म्हणतो, कर असेल पॅराबोलिक तर सेकंड डिग्री. तर अशा प्रकारे शेअर फोर्स झाली, याची साईन काय येईल पॉझिटिव्ह येईल कारण लेफ्ट सपोर्ट अपवर्ड चालला आहे. म्हण आणि इकडे कसं होतं जसजसं आता बघा जसजसं आपण इकडे जातो तसजसं काय होतं शेअर फोर्स कमी होतो. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो जर यू डी एल असेल तर जसजसं आपण सपोर्टपासून लांब जातो आहे तसतसा शेअर फोर्स काय होतो आहे बघा तसतसा शेअर फोर्स आपला काय होतो आहे कमी होतो आहे. आणि जेवढं आपण सपोर्टकडे तिथे काय होतं शेअर फोर्स जास्त आहे म्हणजे शेअर होण्याचे चान्सेस जास्त कुठे राहता कॅन्टिलिव्हर बीममध्ये कुठे राहता या सपोर्टला राहता. ओके, समजलं आहे सगळ्यांना. आता आपण पाहू एक्झॅक्टली इथे पहा कसं काढलं आहे सेम शेअर फोर्स ॲट लेफ्ट टॉप ए झिरो काढल्यानंतर शेअर फोर्स ॲट राईट टॉप ए डब्ल्यू एल आला आणि शेअर फोर्स ॲट बी वाला आहे झिरो. तसं ड्रॉ केलं आहे हा झिरो पॉईंट नंतर डब्ल्यू एल नंतर हा आणि तिन्ही पॉईंट काय केले जॉईन केलेले साईन पॉझिटिव्ह. कसं व्हॅरी झालं आहे जसजसं आपण इकडे जातो. आता तुम्हाला हे व्हेरिएशन काढायचं असेल तर काय होतं जसजसं लोड आहे ही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे ना, तर लोडमुळे काय होतं लोड कसं काढतो आपण ह्या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेडचा यांनी जेवढा कन्झ्युम केला त्याचा एरिया म्हणतो आपण डब्ल्यू इंटू एल. आता जर आपण सेंटरला आलो ठीक आहे आपण सेंटरला काढायचं आपण वेगळ्याच याच्यात दाखवतो मी ह्या पॉईंटला. ओके, या पॉईंटला आपल्याला काय काढायचे शेअर फोर्स काढायचा आहे. ओके, हे काय आर ए याचे मॅग्निट्यूड किती किती डब्ल्यू एल, हा पॉईंट किती आता इथपर्यंत काढायचा ना आपण वेगळा कलर घेतला मी एवढ्याच पार्टमध्ये आपल्याला काढायचा. आता एवढ्या पार्टवर किती लोड येते पा इथं सेक्शन घेतला मी इकडच्याची गरज नाही राईट साईडची आपल्याला पाहायची गरज नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट साईडचं पाहिजे. तर शेअर फोर्स कसा काढणार अपवर्ड काय डब्ल्यू इंटू एल हा अपवर्ड आहे नंतर बाकीचा जो लोड आहे हा जो लोड तो कसा जातो डाऊनवर्ड मग निगेटिव्ह साईन. किती लोड किती आहे इंटेन्सिटी डब्ल्यू इंटू हे डिस्टन्स किती राहील एल बाय टू आणि त्या ॲक्ट किती डिस्टन्सवर होईल किती डिस्टन्सवर ॲक्ट होईल तो एल बाय फोर ना कारण याच्या हाफ डिस्टन्सवर ॲक्ट होईल ना आणि याच्या हाफ डिस्टन्स म्हणजे एल बाय टूच्या पण हाफ म्हणजे किती एल बाय फोर. जर असं जर हेच जर सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटेल डब्ल्यू एल मायनस काय डब्ल्यू एल स्क्वेअर बाय एट हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटेल शेअर फोर्स ॲट दिस पॉईंट तो कुठे देईल त्या शेअर फोर्स डायग्रामवर इथंच कुठेतरी असा येईल. ओके, म्हणजे जसजसं आपण व्हॅरी करतो आहे तसतसं काय होतं शेअर फोर्स काय होतो ह्या डब्ल्यू एलपेक्षा काय होतं कमी होतो आहे बरोबर. हाच जर सेक्शन आपण या पॉईंटला जर घेतला तर किती होईल डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू एल किती झिरो. सॉरी इथं सांग हे चुकलं आहे फक्त पुन्हा पाहू आपण हे सेक्शन एकदम मध्ये घेतलं आपण एल बाय टू डिस्टन्सवर आणि याच्यावर लोड कुठला ॲक्ट होतो एकच ॲक्ट होतो तो पण व्हर्टी डब्ल्यू एल. ओके, शेअर फोर्स आहे डिस पॉईंट काढायचा आपल्याला या पॉईंटला शेअर फोर्स काढायचा किती येईल तो डब्ल्यू एल मायनस एवढ्या पॉईंटच्या नोट कुठला लोड ॲक्ट होतो आहे
एवढ्या पोर्शनमध्ये कुठला लोड ॲक्ट होतो आहे, त्याची मॅग्निट्यूड किती येईल, डब्ल्यू एल बाय टू. मग ती किती येईल व्हॅल्यू, डब्ल्यू एल माइनस डब्ल्यू एल बाय टू, डब्ल्यू एल बाय टू. ओके, म्हणजे शेअर फोर्स या पॉईंटला किती येईल, डब्ल्यू एल बाय टू. म्हणजे डब्ल्यू एलपेक्षा असा हळूहळू व्हॅरी होतो आहे आणि तो या पॉईंटला किती येतो आहे, झिरो येतो आहे. आता नेक्स्ट पाहू आपण बेंडिंग मोमेंट आपल्याला पाहिजे. तर बेंडिंग मोमेंट पाहू आपण. आधीसारखंच करायचं, आपल्याला सेक्शन घ्यायचे लेफ्ट राईट आणि पॉईंटवर. सर्वात पहिले या पॉईंटवर किती येईल, बी आणि हा ए. मोमेंट ॲट बी किती येईल, झिरो राहील, बरोबर. नंतर मोमेंट ॲट बी झिरो आली, ॲट राईट ऑफ ए किती येईल, डब्ल्यू इंटू एल इंटू हा लोड कुठे ॲक्ट होईल, सेंटरला, म्हणजे किती डिस्टन्सवर, डब्ल्यू एल इंटू एल बाय टू किती येईल, ॲट मोमेंट ॲट राईट ऑफ ए डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू. आता मोमेंट ॲट लेफ्ट ऑफ ए म्हणजे सपोर्टवर किती येईल मोमेंट, झिरो राहते सपोर्टवरचे मोमेंट, त्याच्यामुळं झिरो. त्याची बेंडिंग मोमेंट डायग्राम काढू आपण. सर्वात पहिले शेअरपोर्ट डायग्राम, शेअरपोर्ट डायग्राम कशी आली होती, ट्रँग्युलर आली होती, बरोबर. ही एस एफ डी. आता काढायची बी एम डी, बी एम डीचे आपल्याला पॉईंट किती, बी पॉईंटला किती आहे, झिरो. एच्या लेफ्टला किती आहे, झिरो. आणि एच्या राईटला म्हणजे या पॉईंटच्या खाली किती आहे, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू. ओके, हा पॉईंट जॉईन केला मी सर, कारण हा पॉईंट जॉईन केला, बरोबर. आता इथे ट्रँगल आला आहे म्हटल्यावर इथे काय, इथे फर्स्ट डिग्री आहे ना, इथे काय राहील, सेकंड डिग्री. कशी व्हॅरी होती ती, इथून हळूहळू हळूहळू काय होते, वाढते. म्हणजे काय येईल, हा पोर्शन कसा येईल आपला, कर्व पोर्शन येईल, काय म्हणतो आपण, सेकंड डिग्री पॅराबोला. आणि साईन काय येईल याची, निगेटिव्ह, कारण कॅन्टिलिव्हर बीम असेल तर मोस्ट ऑफ द टाईम आपली बेंडिंग मोमेंट, बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी राहते, निगेटिव्हच राहते. समजलं, समजलं कसं काढलं आपण, काय होतं, शेप कसा भेटतो याच्यामुळे, असा भेटतो की नाही, सॅड फेस म्हणतो आपण. सॅड फेस असेल तर आपण काय भेटतो, बेंडिंग मोमेंट कशी घेतो, निगेटिव्ह. समजलं सर्वांना हे पा, इथे पण तसंच सॉल्व केलेलं आहे. ए पॉईंटला लेफ्टला एला काढलं झिरो, नंतर किती, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू, आणि नंतर मोमेंट ॲट बी किती, झिरो. इथे दोन्ही ठिकाणी टाकली आणि नंतर काय केलं, हळूहळू हळूहळू काय होते, बेंडिंग मोमेंट वाढत जाते. आता बघा ना, बेंडिंग मोमेंट पण वाढण्याचं कारण कसं, कारण बेंडिंग मोमेंट डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला आहे, स्क्वेअरला, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ना. आता आपण जर वेट आणि डब्ल्यू बाय टू जर साईडला, लोड साईडला ठेवलं, तर इन्वर्स डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला येतो, लेंथच्या स्क्वेअरला. म्हणजे जसजसं आपण लेंथ वाढत जाते, सर्वात पहिले एक असेल, ॲज्युम करू आपण, मी सर्व इरेज करतो आहे, बघा सर्वात पहिले आता बेंडिंग मोमेंट कशी, एल स्क्वेअर, म्हणजे आपण कसं म्हणतो, डब्ल्यू एक्स स्क्वेअर राहते ना, डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू, ही बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन झालं. ओके, एम इज इक्वल टू डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू. आता एक्स इज इक्वल टू वन ठेवू आपण, किती येईल बेंडिंग मोमेंट, डब्ल्यू बाय, बेंडिंग मोमेंट इज प्रपोर्शनल टू डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू. म्हणजेच एक्सला एक्स इज इक्वल टू जर वन ठेवलं तर बेंडिंग मोमेंट काय येईल, डब्ल्यू बाय टू. एक्स इज इक्वल टू टू जर ठेवलं तर किती येईल, डब्ल्यू इंटू टूचा स्क्वेअर फोर, फोर बाय टू म्हणजे टू, म्हणजे ट्वाईस डब्ल्यू. नंतर एक्स इज इक्वल टू थ्री जर ठेवलं तर किती येईल, तीनचा स्क्वेअर नाईन म्हणजे फोर पॉईंट फाईव्ह डब्ल्यू. म्हणजे काय होतं, पहिले सर्वात पहिले हळूहळू वाढली, बरोबर ना, डायरेक्ट वाढती का ती, नाही हळूहळू वाढत जाते. पहिले डब्ल्यू बाय टू, नंतर डायरेक्टली पहा एक्स, फक्त एक मीटर डिस्टन्समध्ये डायरेक्ट, त्याच्यामुळे काय येतो, शेप कसा आहे आपला, पॅराबॉलिक आहे, सेकंड डिग्री, सेकंड डिग्री पॅराबॉलिक. आणि त्याचं नेचर कसं आहे, की आपण आता कर्वचं कसं राहतो, ह्याची गरज नाही, आपण हे डिलीट करतो मी.
कर्च एक दोन प्रकार राहता. ओके हा समजा कर, तर ही जिथं केव आहे, केव ह्या पोर्शनला, ह्या पोर्शनला काय आपले केव आहे, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो कॉनकेव. आणि हा पोर्शन कसा आहे बाहेर आला आहे कॉनव्हेक्स. ओके गाडीच्या मिररवर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल कॉनकेव आणि कॉनव्हेक्स हा शब्द. तशा प्रकारे हा पोर्शन कसा आहे, पोर्शन कसा आहे कॉन्व्हेक्स साईड कशी आहे अपवर्ड, बरोबर आहे ना. किंवा आपण असंही म्हणू शकतो की काय कॉनकेव साईड आउटर, आउटर साईड कशी आहे कॉनकेव. ठीक आहे समजलं सगळ्यांना की हा पोर्शन असा का बरं आहे, हा कर असा का बरं आहे. ठीक आहे तर याच्यानंतरचा पोर्शन आहे रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंटचं रिलेशन. सर्वात पहिले काय केलं, एक बीम कन्सिडर केलं आपण, हा हा बीम कन्सिडर केला आहे आणि त्याचा एक सेक्शन घेतला, हा 1-1 आणि 2-2 हा असे दोन सेक्शन घेतले. तर सेक्शन काढून ही डायग्राम काढली आपण, त्याच्यावरून शिअर फोर्स ॲट सेक्शन 1 म्हणजे यस, शिअर फोर्स ॲट सेक्शन 2 म्हणजे यस प्लस डी एस. बघा साईन पहा, हे अपवर्ड आहे हा डाऊनवर्ड आहे. नंतर यम म्हणजे काय बेंडिंग मोमेंट ॲट सेक्शन 1 आणि यम प्लस डी एम म्हणजे काय बेंडिंग मोमेंट ॲट सेक्शन 2. आता त्याच्यावर इक्विलिब्रियम कंडिशन लावलं, इक्विलिब्रियम कंडिशन लावलं आणि आपण काय केलं सर्वात पहिले समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस. व्हर्टिकल फोर्सेस कुठले येतील, फक्त फोर्सेस काय हाय एस एक येईल, हाय एस प्लस डी एस येईल आणि काय येईल हे वेट येईल. तर बघा तेच इथे घेतलं, एस मायनस डब्ल्यू डी एक्स मायनस एस प्लस डी एस इज इक्वल टू 0. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला हे इक्वेशन घेतलं मायनस डी एस इज इक्वल टू डब्ल्यू डी एक्स. तेच कसं येईल, डी एस बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, रेट ऑफ चेंज ऑफ शिअर फोर्स कळलं का, डी एस बाय डी एक्स आपण डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असतो ना डी बाय डी एक्स, याचाच अर्थ काय होतो रेट ऑफ चेंज ऑफ, समजा ही व्हॅल्यू काही पण राहते टाईम राहते किंवा काही पण, तर इथं काय घेतली शिअर फोर्स, तर रेट ऑफ चेंज ऑफ शिअर फोर्स इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ लोडिंग. हे आपलं काय झालं, रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड लोड. त्याच्यानंतर पाहू आपण आता पहा रिलेशन बिटवीन बेंडिंग मोमेंट, त्याच्याचमध्ये आपण आता मोमेंट लावली, मोमेंट लावली कुठला, या टू सेक्शन ॲट मोमेंट घेतली ॲट सेक्शन 2, सेक्शन 2 ला मोमेंट घेतली तर काय येईल, सर्वात पहिले हा जो शिअर फोर्स आहे त्याच्यामुळे मोमेंट येईल, मग ती काय येईल एस इंटू डी एक्स. नंतर हा मोमेंट वेगळा, हा मोमेंट यम तो पण घेतला, परत ह्या यू डी एलमुळे कशी येईल मोमेंट येईल, पण कशी येईल अँटी क्लॉकवाईज येईल, मायनस डब्ल्यू इंटू डी एक्स आणि ते किती डिस्टन्सवर ॲक्ट होईल डी एक्स बाय 2, आणि याच्यामुळे या पॉईंटवरची मोमेंट कशी अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्यामुळे ती पण काय येईल यम प्लस डी एम अँटी क्लॉकवाईज मायनस साईन इक्वल टू 0. याला पण जर सॉल्व केलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटेल डी एम बाय डी एक्स इज इक्वल टू यस. याचाच अर्थ काय होतो, रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू द शिअर फोर्स ॲट दॅट सेक्शन. ठीक आहे आता बघा, जे आपण मी आधी याआधी सांगितलं होतं की काय जिथं शिअर फोर्स पॉईंट साईन चेंज करते त्या पॉईंटला आपण काय म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर, ते तिथं दाखवलं आहे. हे सर्व आपल्याला आधीसारखंच आहे, फक्त आपण काय केलं आहे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट पाहिजे असेल तर आपण काय म्हणत असतो फॉर मॅक्झिमा वगैरे फंक्शन सॉल्व केले असते आपण त्यासाठी. तसे डी एम बाय डी एक्स इज इक्वल टू 0, तसं डी एम बाय डी एक्स इज इक्वल टू 0 असेल याचा अर्थ कधी राहील, डी एम बाय डी एक्स 0 कधी राहील, जेव्हा शिअर फोर्स काय राहील 0 राहील. मग याच्यावरून आपण म्हणू शकतो की नाही की मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कधी राहील, जेव्हा शिअर फोर्स किती राहतो, शिअर फोर्स काय राहतो, शिअर फोर्स ॲट दॅट सेक्शन इज 0. काय बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम पॉझिटिव्ह वेअर शिअर फोर्स चेंजेस इट साईन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके अँड बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम निगेटिव्ह, याच्यामध्ये दोन कंडिशन दिल्या, मॅक्झिमम पॉझिटिव्ह, मॅक्झिमम पॉझिटिव्ह केव्हा राहील जेव्हा शिअर फोर्स कसं जाईल पॉझिटिव्हकडून पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असेल तर काय राहतं, मॅक्झिमम पॉझिटिव्ह, आणि जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर चेंज होत असेल तर मॅक्झिमम निगेटिव्ह. ठीक आहे तर अशा प्रकारे आपला एवढा पोर्शन समजला. नेक्स्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू की सिम्पली सपोर्टेड बीमचे प्रॉब्लेम्स. ठीक आहे चलो थँक्यू, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करत जा. थँक्यू.